मत्तै क्रूस सुवर्तमान अध्याय 4 वचन 1 पासून पुढे 11 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 4 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 3 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, मत्तै क्रूस वर्तमान अध्याय 4 वचन 1 पासून पुढे 11 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 4 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 3 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस, तर ह्या ढोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्यांनी उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हणले, तू देवाचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय ढोंड्यावर आपटू नये, म्हणून ते तुला हातावर छेदून धरतील. येशूने त्याला म्हणले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व वैभव दाखवले आणि त्याला म्हणले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याची उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा मनुष्याच्या अपराधाकरिता सर्व या सगळ्याकरिता गेल्या 2023 वर्षा होणार, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला होता, तेव्हा या येशू ख्रिस्ताचा जन्म एका गाईच्या गोठ्यामध्ये झाला आणि जन्म घेऊन येशू ख्रिस्त या जगामध्ये लहानाचा मोठा झाला आणि जेव्हा 30व्या वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वराने येशूला सांगितलं की आता कार्याला आरंभ कर आणि कार्याला आरंभ करण्या अगोदर परमेश्वराने त्याला सांगितलं कि तुझ्या अगोदर एक संदेशाने पाठवलेला आहे ज्याचं नाव आहे योहान. या योहानाच्या हातून तुझा बाप्तिस्मा होईल आणि तू पवित्र आत्म्याने भरला जातील आणि सर्व जग तुला जाणेल कि हा देवाचा पुत्र आहे. सर्व लोक तुझ्यावर माझा आत्मा पाहतील. सर्व लोक तुझ्यावर माझा आत्मा कपुत्र रूपाने उतरताना पाहतील.
आणि माझा आत्मा जेव्हा तुझ्यावर येऊन राहील तेव्हा युहान आणि बाकीची लोक जाणतील की हा साधारण व्यक्ती नाही, हा खुद्द देवाचा पुत्र आहे. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो काय झालं, येशूची परीक्षा व्हावी म्हणून पाहिल्या वेळेस परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताला ग्रदेन एडेन बागेपाशी आणलं. जी हिंदी मध्ये सांगलं जात गर्दन नदी, मराठी मध्ये सांगलं जात एडेन नदी. या नदीपाशी युहान नावाचा संदेशा लोकांचा बाप्तिस्मा करत होता पश्चातापासाठी. आणि लोकांना सुख संदेश देत होता की मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करत आहे, हा केवळ आपल्या पापांना पश्चाताप देईल यासाठी मी करत आहे, पण माझ्या मागून जो येईल तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. युहानाने स्वप्न सांगितले आणि युहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करत असताना येशू ख्रिस्त त्या एदेन बागेत एदेन नदीमध्ये अवतरला, गर्दन नदीमध्ये आला आणि त्या नदीपाशी आला आणि तो युहानाला जाऊन भेटला. तेव्हा युहान म्हणाला, तुमच्या हातून माझा बाप्तिस्मा व्हायला पाहिजे होता, तुम्ही माझ्याकडे का बाप्तिस्मा घेण्याकरिता आला? हालेलुया, हालेलुया. तेव्हा येशू म्हणाला, ही माझ्या पित्याची इच्छा आहे, ही माझ्या परमेश्वराची इच्छा आहे आणि ही इच्छा आज पुरी होऊन जाते, या पुढे माझ्या अग्नीने बाप्तिस्मा चालू येईल हे तुला पण माहित आहे, हे तुला पण ठाऊक आहे. पण जोपर्यंत माझ्यावर आत्मा उतरत नाही तोपर्यंत हे लोक पण जाणणार नाही की मी देवाचा पुत्र आहे आणि तू पण मानणार नाहीस की मी देवाचा पुत्र आहे. म्हणून ही इच्छा परमेश्वराची आहे की मी तुझ्या समोर या पाण्यामध्ये बुडावा आणि माझ्यावर परमेश्वराचा आत्मा यावा. शेवटी योहानाला ना इलाजाने येशूला पाण्यामध्ये बुडवावं लागलं, ते पण येशूच्या सामन्यावरून योहानाच्या मनातून केलं नाही. येशूने सांगितलं योहानाला की आता एवढा उदे कि मी तुझ्या समोर तुझ्या हातातून या पाण्यात बुडेन, पण उभा होईन तेव्हा तुझ्या हातातून माझा बाप्तिस्मा होणार नाही, खुद स्वर्गातून येईल. येशू पाण्यात बुडला, पाण्याच्या वरती निघाला, त्याने आकाश उघडलं आणि आकाशातून कबूतर रूपाने देह रूपाने येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरला आणि कबूतर येशूच्या उजव्या खांद्यावर येऊन बसला आणि ते कबूतर येशू मध्ये असं समावून गेला पवित्र आत्म्याने की येशूच एक रूपांतर झालं. येशू सुप्र वस्त्राने भरून गेला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला गेला. अशा वेळेस स्वर्गातून एक वाणी आली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. आणि हा आवाज युहानाने देखील ऐकला आणि बाकीच्या लोकांनी पण ऐकला आणि येशू ख्रिस्त त्या नदीतून किनाऱ्यावर आला तेव्हा त्या किनाऱ्यावरून एक परमेश्वराचा पवित्र आत्मा येशूला डोंगरामध्ये घेऊन गेला. परमेश्वराचा पवित्र आत्मा येशूला रानात घेऊन गेला कारण त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाकडून होणार होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, येशू ख्रिस्त पाण्यातून बाहेर निघाला, किनाऱ्यावर आला, अशा वेळेस देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की तू गावात जाऊ नकोस, तू इकडनं निघ आणि रानात जा. कुठे जा? रानात, डोंगरात. आणि पवित्र आत्मा
गेला, अरण्यात घेऊन गेला, रानामध्ये घेऊन गेला. आणि जेव्हा येशू पवित्र आत्म्याच्या डोंगरात गेला तेव्हा सैतानाने येशूची परीक्षा पाहायला सुरुवात केली. आणि 40 दिवसापर्यंत सैतानाने परीक्षा पाहिली असा वेळेस येशू ख्रिस्ताने 40 दिवसामध्ये नाही अन्न खाल्लं होतं, नाही पाणी पिलं होतं. पहिल्या दिवसापासून तर 40वा दिवस येईपर्यंत सैतानाने येशूची परीक्षा पाहिली. आणि सैतान येशूची परीक्षा पाहत असताना येशूने अन्न म्हणून खाल्लं नव्हतं, पाण्याचा भूत म्हणून पिला नव्हता. आणि 40वा दिवस पुरा झाला तेव्हा येशूला भूक लागली 40व्या दिवसानंतर. आणि येशूला भूक लागली असत्या वेळेस येशू काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत होता की मला इकडे अन्न मिळालं असतं तर बरं झालं असतं. असत्या वेळेस 40 दिवसानंतर सैतान येशू समोर उभा झाला. आवाज समजतो? सैतान येशू समोर उभा झाला आणि सैतानाने येशूच्या हातामध्ये एक दगड दिला, फोड दिला. आणि येशूच्या हातामध्ये ती फोड देऊन येशू ख्रिस्ताला सैतान म्हणाला, तू जर देवाचा पुत्र असेल तर या ढोंड्याला आज्ञा कर आणि सांग की या ढोंड्याची भाकर बन. येशूला नाही शक्य नव्हतं, येशूने आज्ञा केली असती आणि त्याच क्षणी दगडाची भाकर तयार झाली असती. पण येशूला माहित होत सैतान माझी परीक्षा घेतोय, म्हणून या परीक्षेत मी हरणार नाही. ज्या परमेश्वराने सर्व विश्व निर्माण केलं, सर्व जग निर्माण केलं, न दिसणारी हवा निर्माण केली, त्या परमेश्वर येशूला काय अशक्य आहे? काहीच नाही. त्या दगडाची काय? येशूने सांगितलं असतं या जमिनीतून भाकरीच्या भाकरी बनव, सगळ्या जमिनीतून भाकरी उगवल्या असत्या. पण येशू जाणून होता की माझी ही परीक्षा आहे. येशू जाणून होता की सैतान माझी परीक्षा घेतोय आणि त्यानेच माझ्या हातामध्ये दगड देऊन सांगितलं की या दगडीची भाकर बनव आणि ती तू खा. पण येशूने सैतानाला उत्तर काय दिलं माहित आहे? येशू ख्रिस्त म्हणाला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून पडलेल्या प्रत्येक वचनाने जगेल. अशा वेळेस सैतान येशूला तिथून सोडून गेला. त्यानंतर परत येशू बसला आणि येशू ख्रिस्ताला मंदिराच्या शिरोभागी नेऊन उभं केलं. यरुशलेममध्ये एवढं मोठं मंदिर आहे की ते आज देखील आहे. आणि त्या मंदिरावर येशूला नेऊन सैतानाने उभं केलं. आणि त्या मंदिराच्या शिरोभागीवर येशूला उभं करून सैतान काय म्हणाला? सैतान काय म्हणाला? की या मंदिरावरून खाली उडी टाक, या इमारतीवरून खाली उडी टाक. कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याच्या दूतांना तुझ्याकडे पाठवेल. का पाठवेल? कारण जेव्हा तू उडी टाकशील तेव्हा तुझा पाय जमिनीवर आपटू नये, म्हणून देवदूत आपदारच जमिनीवर येतील आणि तुला हातावर चिकून धरतील. पण ही देखील सैतानाकडून येशूची परीक्षा होती. म्हणे येशू म्हणाला, अरे नवार सैतान, शास्त्रामध्ये असे पण लिहिलेलं आहे, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. तेव्हा इमारतीवरून सैतानाने येशूला सोडलं आणि त्यानंतर येशू इमारतीवरून खाली उतरला, उडी घातली नाही. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असतो ना तर नक्कीच उडी टाकली असती.
पण येशूने त्या मार्गातून उडी टाकली नाही. येशू म्हणाला, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा सैतान तिकडनं पण सोडून गेला. आणि पुढे काय झालं? सैतानाने येशू ख्रिस्ताला उचललं आणि एक मोठ्या डोंगरावर परत नेऊन चढवलं. हालेलुया, हालेलुया. आता तुमच्या कोणाच्या तरी मनात विचार येत असेल, अरे तो येशू खुद देव होता, तरी देखील येशूला सैतानाने इमारतीतून उडी घालायला सांगितली, दगडाची भाकर बनवायला सांगितले. आणि आता तुम्ही ऐकाल, तेव्हा पण विचार कराल की सैतान सर्व संपत्ती येशूला देणार होता. येशू परमेश्वर होता तरी पण त्याची परीक्षा सैतान पाहत होता. पहिली परीक्षा काय? पहिली परीक्षा काय सैतानाने पाहिली? येशूला भूक लागलेल्या म्हणून दगडगे आणि भाकर बनव. येशूने जर भाकर बनवली असती ना, तर सैतान मानला असता की येशू हरून गेला. म्हणून येशू सैतानाचे विचार आणत होता. म्हणून सैतानाचा सरदार येशू बळी पडला नाही. हालेलुया. दुसरी परीक्षा काय? इमारतीवरून उडी टाकायला सांगत होता. सैतानाची ती पण येशूने इच्छा पुरी केली असते आणि उडी टाकली असती. सैतानाला वाटतं की येशूचे पाय मोडले असते. एक पण पाय मोडला नसता येशूचा. उडी टाकून दाखवली असती, कारण तो खूप परमेश्वर होता. हे पृथ्वी त्याला साथ देती. पण येशूला मनात काय विचार येत होते? या सैतानाचं ऐकून जर मी इमारतीतून उडी टाकून दाखवली तर सैतान म्हणेल येशू माझा ऐकायला लागला. म्हणून येशूने उडी घातली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे सैतानाने येशूला डोंगरावर नेलं आणि येशू ख्रिस्त डोंगर उतरत्या वेळेस सैतानाने येशूच्या नजरेसमोर एक एवढा मोठा चित्रपट दाखवला की त्या चित्रपटामध्ये सोनं चांदी बंगला पैसा नाणं सर्व संपत्ती येशू ख्रिस्ताच्या नजरेसमोर सैतानाने येशूला दाखवलं. आणि सैतान म्हणाला, जर तू मला पहा पडशील आणि माझ्या पहा पडून मला नमन करशील की हा सैतान देव आहे. सैतानाचं म्हणणं काय होत? हे पैसा आहे, सोनं आहे, चांदे आहे, नाणं आहे, हिरा आहे, मोती आहे, हे सर्व मी तुला देण्यासाठी तयार आहे. या जगाचं संपत्ती जागा जमीन हे सर्व सैतानाने एका चित्रामध्ये येशूला दाखवलं. त्याच्या सर्व आल्या, पैसा जमीन जागा सोनं नाणं येशूच्या नजरेसमोर चित्रा सहित सैतानाने दाखवलं. आणि येशू ख्रिस्ताला लालच देऊन म्हणाला सैतान की जर तू मला पहा पडशील, माझ्या पहा पडशील आणि माझं नाव घेतील की लुसिफर सैतान हा देव आहे, तर हे सर्व तुझं होईल. ज्या सर्व गोष्टीला खुद्द परमेश्वराने बनवलं, सर्व दुनियेला पैशाला चांदीला सर्व जागा जमिनीला खुद्द परमेश्वराने बनवलं, ते सर्व सैतान चित्रामध्ये येशूला दाखवून उलट म्हणतो की हे माझं आहे, हे मी तुला देईन. हा वेळा नाही का सैतान? मूर्ख आहे तो, त्याला अक्कल नाही. म्हणून येशूची संपत्ती येशूला दाखवतोय आणि म्हणतोय माझ्या पहा पड, मला नमन कर, पैसा तुझा होईल, जागा तुझी होईल, बंगला तुझा होईल, गाडी तुझी होईल. तेव्हा तर गाडी पण नव्हती, पण सर्व सैतानाने येशूला दाखवून दिलं. पण येशू म्हणाला, अरे लबाड सैताना, तू मला काय नमन करायला सांगतोस? ज्याने तुला निर्माण केलं ना, त्याला नमन कर आणि त्याचीच उपकार स्तुती कर. तेव्हा सैतान या तिन्ही परीक्षेमध्ये हरला
आणि सैतान येशूला सोडून गेला, त्याच क्षणी स्वर्गाचं दार उघडलं आणि स्वर्गातून देवाचे देवदूत उतरले आणि येशूची सेवा करू लागले. हालेलुया, हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताची सेवा करता गेलेस, देवदूत स्वर्गातून येशूकडे आले, पाणी घेऊन आले, अन्न घेऊन आले, भाकर घेऊन आले आणि येशू ख्रिस्त परीक्षेत पास झाला तेव्हा देवदूतांनी येशूला पाणी पाजलं आणि सक्ती दिली. देवदूतांनी भाकर खावली, येशूने भाकर खाली आणि येशू ख्रिस्त ताजा देवान होत नाही, शक्तिशाली होत नाही तोपर्यंत स्वर्गीय देवदूत येशूची सेवा त्या अरण्यात करत राहिले. कारण येशू परीक्षेत पास झाल्यामुळे स्वर्गातून देवदूत आले आणि येशूची सेवा करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आज आपण ज्या येशूवर विश्वास केलेला आहे या येशूची पण सैतानाने पाहिल्या वेळेस परीक्षा घेतली. तोपर्यंत तर येशूने क्रूसावर दान दिले नव्हती. सर्व मानव जातीसाठी मरण्या अगोदर येशूने कार्याला आरंभ केला आणि कार्याला आरंभ करत्या वेळेस पवित्र आत्मा कबूतर रूपाने ईश्वर उतरला आणि त्या कबूतर रूपात जो पवित्र आत्मा ईश्वर समावून गेला त्याच आत्म्याने येशूला दादात नेलं आणि सर्व जगातल्या लोकांची परीक्षा पवित्र आत्म्याने खुद्द सांगितलं की परीक्षा भोगावी लागणार तुला माझ्या मुला. आणि येशूनी पण हे मान्य केलं की सर्व मानव जातीसाठी मी परीक्षा भोगेन आणि त्यानंतर याच्यापेक्षा मोठी परीक्षा माझ्यावर येईल. आणि म्हणून येशूची तीन परीक्षा पाहिल्या वेळी झाली. एका मुलगा जर शाळेत शिकतो तर दुसरीच्या वर्गात जाण्याकरिता त्याला पहिलीची परीक्षा द्यावी लागते. त्या प्रकारे पहिल्या वेळेस येशूवर तीन परीक्षा सैतानाने आणल्या आणि तीन परीक्षेमध्ये येशू विजयी झाला आणि सैतान हरला गेला. सैतान या तिन्ही परीक्षेमध्ये हरला गेल्यावर सैतानाला जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत सैतान येशूपाशी कधी आला नाही. कारण सैतान जाणून बसला होता की परमेश्वर खुद्द मानव रूपात आलेला आहे तरी पण मी त्याला हरवू शकत नाही. कारण भले तो मानवाच्या रूपात आहे पण त्याला ताकद देणारा स्वर्ग आहे आणि स्वर्गाचा आत्मा आहे देवाचा. तिन्ही परीक्षेमध्ये सैतान हरला आणि त्यानंतर येशूपाशी तो कधीच आला नाही. पण लास्ट सैतानाने या जगातल्या लोकांवर संकट आणून येशूची परीक्षा पाहायला सुरुवात केली. त्यानंतर सैतान या जगातल्या लोकांची मोठी परीक्षा पाहून येशूच्या नजरेसमोर लोकांना मारू लागला, लोकांचा नाश करू लागला, लोकांना मारून नरकात नेऊ लागला. त्यावेळेस दुसरी परीक्षा सैतानाकडून येशूची परत झाली. ती परीक्षा अशी की जेव्हा येशूने सैतानाला सांगितलं की हे सर्व मानव जात माझे आहे तेव्हा सैतान म्हणाला जर तुझे आहे तर या मानव जातीसाठी तू मला काय दिला. हे मानव जात जर तुझे आहे ना तर या मानव जातीसाठी तू काय करणार. तेव्हा येशू म्हणाला जे काही माझ्याकडून करता येईल ते मी करायला तयार आहे माणसासाठी. ही सर्वात मोठी येशूची परीक्षा आहे. हालेलुया, हालेलुया. या तीन परीक्षेनंतर येशू झटक्यात गेला. पण या जगातली सर्वात मोठी येशूला परीक्षा मानव जातीसाठी भोगावी लागली ती परीक्षा ही आहे की सर्व मानव जात सैतानाच्या व्यंग्यात असताना सैतान माणसावर अजाण मारायचा आणि सरळ मनुष्याला नरकात न्यायचा. मनुष्याला पापात पाडून माणसाचा नाश करून अग्नीमध्ये नेऊन माणसाच्या आत्म्याला कायम नाश करून टाकायचं. आणि हे पाहून परमेश्वर दुःखी होता. एक दिवस सैतानाला येशू म्हणाला की हे सैतान तू माझ्या नजरेसमोर या लोकांना मारतोस आणि नरकात नेतोस
मला किती वाईट वाटत असेल. तेव्हा सैतान म्हणाला, या मानव जातीला मी सोडायला तयार आहे, पण या मानव जातीसाठी तू काय करणार? येशू म्हणाला, जे पाहिजे ते मी तुला देण्यासाठी तयार आहे. सैतान म्हणाला, जसे रोमी लोक गुन्हेगारी लोकांना मारतात त्या प्रकारे तुझं मरण मला पाहिजे, तुझं बलिदान मला पाहिजे. एखाद्या गुन्हेगारी मनुष्याला मारलं जात त्या प्रकारे तुझं मरण मला पाहिजे. येशू म्हणाला, मी तर गुन्हा केला नाहीये, पण माझ्या मनुष्याने गुन्हे केलेला आहे, त्या गुन्ह्यासाठी मी मरायला तयार आहे. अधिकारी लोकांच्या हाती येशूला विकून टाकलं आणि येशू ख्रिस्ताला विकला गेला. येशूचा सोडा झाला मनुष्याच्या पापाकरिता आणि येशूला पकडण्यात आला. गेटच्या भागेमध्ये सकाळी येशूला तुरुंगात टाकलं मनुष्याच्या पापाकरिता आणि येशू ख्रिस्ताला तुरुंगामध्ये येशूची चेष्टा केली. डोळ्यावर काळी पट्टी बांधून चापट्या मारल्या, दाढी नोचली. एवढेच नाही तर येशू ख्रिस्ताला भरपूर लोकांनी मारलं. त्यानंतर येशूला सभासदात आणून येशूवर चावूक मारला. येशूच्या डोक्यात विखारी काड्याचा मुकुट बसला. खुशीमध्ये खाला घोसतला आणि गुरुवारच्या दिवशी उजव्या खांद्यावर क्रूस खांब देऊन येशूला मारत मारत कालवरीचा डोंगर चढवला. त्या ठिकाणी सपाट भागेत नेऊन येशूचे कपडे फाडले आणि येशूला वस्त्रहीन करून येशूच्या हातात आणि पहाट खिळे फकून येशूला क्रूसावर लटकवण्यात आलं. तेव्हा सैतान हसत होता की मी येशूला किती मोठी परीक्षा दिली आहे आणि येशू या मरणात मरेल आणि विजय माझा होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त गुरुवारी क्रूस कापावर मेला, मरण पावला, लोकांच्या हातातून सैतानाने येशूला मारलं. येशू मरण मेल्यानंतर शुक्रवारी येशूच शरीर सकाळी उतरवण्यात आलं आणि कबरीत ठेवलं. शुक्रवारचा दिवस पहिला, शनिवारचा दिवस दुसरा. सैतान मारत होता की मी विजयी झालो, कारण ही परीक्षा येशूला पार करता आली नाही. सैतानाचं म्हणणं होत, येशू विजयी झालेला नाहीये, कारण येशू मरण पावला म्हणजे येशूला परीक्षेत पास होता आला नाहीये. येशू शुक्रवारी कबरीत होता, शनिवारी होता, भले पहाटे रविवारी कबर चिरून येशू जिवंत उठला आणि सैतानात पाऊल बसलं गेलं आणि येशूने जमिनात सैतानाला काढलं. तेव्हा सैतान म्हणतात की येशू परत परीक्षेत पास झाला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि सैतान त्या दिवशी हार मानून बसला आणि पुढे येशूने त्याच्यावर विश्वास करणाऱ्या लोकांना या जगामध्ये हक आणि अधिकार दिला विश्वासा स्थिर करण्याकरिता. म्हणून येशूच्या वचनामध्ये दिलेलं आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास करेल त्याला मी अधिकार देतो सापाच्या विषाला तोडण्यासाठी. मी त्याला अधिकार देतो सापाच्या विषाला आणि बिजूच्या विषाला तोडवण्यासाठी. मी सैतानावर अधिकार देतो त्या विश्वासी माणसाला येशूने वचनाद्वारे नंतर सांगितलं. आणि आज जर तुम्ही प्रभूवर विश्वास केलेला आहे तर तुम्हालाही सोपी मोठी परीक्षा येणार आणि 2024 तयारक आहे. मी 2023 मध्ये प्रभूने मला आवाज दिला आणि 23 मध्ये प्रभू मला म्हणाला की 23 परीक्षेचा काळ आहे आणि 24 परीक्षेचा काळ आहे. मोठे मोठे सेवक म्हणाले की 2023 आणि 2024 लोकांना श्रीमंत बनवून बसेल. कुठे श्रीमंत बनवून बसणार? पाहिजे तिकडे हालो हाल झालेला आहे, पाहिजे तिथे लढा लढ झालेला आहे. 2023
2023 मध्ये आणि मोठे मोठे सेवक म्हणत आहे लोक मास्टर श्रीमंत बनतील. दुबईमध्ये एक दिवसात पाणी पडलं आणि पाणी एक दिवस पडलं 15 तारखेला, त्या 15 तारखेमध्ये 300 लोक मरण पावले. लढा लढा. 17 तारखेला 18 तारखेला पडलं, अजून काही लोक मरण पावले. आकाशात चित्र बदलून गेलं. आकाश कधी पाहणार नसेल कशा रूपात, त्या प्रकारे दुबईची बातमी बघा, चिन्ह बदलून गेलेलं आहे सर्व. 2023 मध्ये मी त्या खुर्सापाशी बसलो होतो आणि खुर्सापाशी मला आवाज आला 2023 आणि 2024 भयानक काळ आहे, परीक्षेचा काळ आहे. पण तुम्ही मोठ्या मोठ्या सेवकातून ऐकलं असेल या 2023 मध्ये आणि 2024 मध्ये लोक फार आशीर्वादाने भरतील. ऐकत आहात तुम्ही पण हे चुकीचा. 2023-24 परीक्षेचा भयानक काळ आहे आणि विश्वासी लोक जणू काय अग्नीमध्ये तसे अग्नीमध्ये टाकून परीक्षा केली जाईल विश्वासी लोकांची. जसं बायबल म्हणत कि सोनं अग्नीमध्ये चालल्याशिवाय ते पागलत नाही आणि त्याची आकृती बनत नाही, त्याच प्रकारे विश्वासी लोकांची परीक्षा होईल. हे वचन अगोदर पूर्ण झालेलं होतं, पण 2023-24 आणि पुढे पण कदाचित परीक्षेत विश्वासी लोक चेक केले जातील. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवाकडे आला तेव्हा सोटी बिमारी घेऊन आला असाल आणि त्या सोटी बिमारीतून तुम्ही बरे झाला असाल. पर या 2024 मध्ये लक्ष प्रभाव आहे का कि तुमच्यावर कदाचित येशू मध्ये असताना मोठी परीक्षा पाहाल, मोठा आजार पाहाल, मोठा त्रास पाहाल. असे वेळेस तुम्हाला वाटेल कि येशू मध्ये राहून काय उपयोग, कारण येशू मध्ये जाऊन काय उपयोग, येशू मध्ये असताना आचार्य आहे. पण ही परीक्षा असेल, ही परीक्षा असेल आणि याच्यात तुम्ही टिकला तर समजा तुम्हाला अधिकार मिळेल सैतानला कुजण्याचा. हालेलुया, हालेलुया. खुद्द सैतानाने येशूची परीक्षा पाहिली तर तुमची आणि माझी जो परीक्षा नाही पाहणार. 100 टक्के पाहिजे. पण आपण मानव आहोत, येशू परमेश्वर होता, त्याची त्यांनी परीक्षा घेतली. सैतानला त्याच्या समोर एक मुंगी पण नव्हता. मुंगी बारीशी असते, चिठी पण नव्हता सैतान. तरी पण सैतानाने येशूची परीक्षा पाहिली. सैतान राख होता राख, पण या राखीनी पण सैतान या राखीनी पण त्या परमेश्वराची परीक्षा पाहिली. तर तुमची आणि माझी पण तो परीक्षा पाहिजे. पण तुम्ही पण दाखवलं पाहिजे मी साधा व्यक्ती नाही आहे, मी कमजोर व्यक्ती नाही आहे. माझा बाप जर पाण्यावरून चालतोय ना तर त्या बापाचा मी मुलगा आहे. त्या बापाने मला हात दिलेला आहे त्याचा, मी पण त्या पाण्यावर चालणारा व्यक्ती आहे. दाखवलं पाहिजे ते सैतानाला. माझा बाप जर त्या न दिसणाऱ्या वाऱ्याला आज्ञा करतो आणि थांबवतो ना तर त्या बापाचा मी एकुलता एक मुलगा आहे. मी पण खबरणार नाही सैतान. परीक्षा स्थिर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या सैतानाची परीक्षा तुमच्यावर येत असताना त्या परीक्षा सैतानाला सांगलं पाहिजे, माझ्या बापाला पण ताकद होती सैतानाला त्या खोट्याची भाकर बनवण्यासाठी. पण त्यांनी तुला सांगितलं मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. तर मी पण या भाकरीने किंवा या वस्तूने जगायचा प्रयत्न नाही करणार, मी जगेल तर खुद्द त्या बायबलच्या वचनातून जगेल. सैतान तुम्हाला सोडून जाईल. त्यानंतर दुसरी परीक्षा आहे, तिथे पण चांगलं पाहिजे. मी तुला मानलेलं नाही, आम्ही खुद्द तुझा निर्माण करता जो बाप आहे त्या येशूला मानलेला आहे. तिथून पण सैतान सोडून जाईल. त्यानंतर तिसऱ्या परीक्षेत तुमची दुसरी परीक्षा होईल. सैतान म्हणेल येशूला सोड, हे जग घे, या जगात तुला सर्व जीवन मिळेल. तुम्ही सांगा
जिथे माझं धन आहे ते धन माझे येशू आहे. हट सैतानात चालताहो मी सगळे तर येशूच्या वचनात चले. सैतान पळून जाईल, तुम्ही विजय व्हा. हालेलुया हालेलुया हालेलुया. पण परीक्षा येत असताना ती परीक्षा तुम्हाला परीक्षा आलेल्या हेच माहित नसेल तर तुम्ही संबंध की येशूचा हात सोडून येशूपासून दूर व्हा. पण परीक्षा आहे हे जर तुम्ही समजून बसाल की हे 2024 मध्ये माझी परीक्षा आहे, ही माझी परीक्षा आहे, ही माझी परीक्षा आहे, ही माझी परीक्षा आहे, ही माझी परीक्षा आहे हे जर तुम्ही जाणला तर तुम्ही सांगाल काही पण होईल मी मेलो तरी चालेल, मी येशूला सोडणार, मी येशूला सोडणार नाही, मी येशूचा हात पकडून चालेल. कारण त्याच्या वचनात दिलेलं आहे तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट म्हणून मी मरेपर्यंत विश्वासू राहा. पण परीक्षेत मी टिकणार एकच जिद्दीमध्ये असायला पाहिजे. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही डिस्कवरी मध्ये पाहिलेली असते जंगली कुत्री, बरोबर, जी जंगलामध्ये कुत्री असतात. एक कुत्र बऱ्याचशा प्राण्यांना घाबरवत, चिदीवर असत तर एवढंच. जो डिस्कवर चॅनल बघत असेल त्याला माहित असेल मी डिस्कवर चॅनल बघतो, कारण प्राण्यांचं आहे आणि प्राण्याच्या गोष्टी पाहणं चुकीचं नाहीये. डिस्कवर चॅनल बरोबर त्याच्यावर प्राणी असतात, जंगली कुत्रे एवढंच असत, वाघ येवो या सिंह येवो या हत्ती येवो, पण एवढंच पुत्र त्या हत्तीला घाबरवत, एवढंच पुत्र वाघाला घाबरवत, एवढंच पुत्र सिंहाला घाबरवत. आणि जर सिंहाने त्या कुत्र्याला घाबरवायला लागलं ना तर बाकीची पण कुत्री येतात, पण सिंह पळतो कुत्री पळत नसत. त्यांची डावर राहायला पाहिजे. सैतान जर गरजणारा सिंह असेल ना तर आपण पुत्र तरी बनलं पाहिजे. आणि सैतानाला आपली पावर देवाच्या वचनातून दाखवली पाहिजे. हालेलुया. बायबल सैतानाला म्हणतात सैतान एक गरजणारा सिंह आहे. तो रात्र पण झोपत नाही आणि दिवसा पण झोपत नाही, त्याचं काम 24 तास तो चालू ठेवतोय लोकांना त्रासात पाडण्यासाठी, परीक्षेत पाडण्यासाठी. पण आपण पण देवाच्या वचनातून 24 तास काम केलं पाहिजे त्या सैतानाशी लढण्याकरिता. जर आपण देवाचे लोक आहोत तर त्या देवाने खुद्द जे केलं ते आपल्याला पण करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी खुद्द सांगितलं मी जर पाण्यावर वाहे तर माझ्यावर विश्वास करणारा पण आहे. पेत्रावर उभा झाला आणि पेत्राला एक मिला येशू म्हणाला मी जे कृत्य केले ना ते तुम्ही सर्वजण करा. ज्या प्रकारे पेत्राने येशूने मिलेल्याला जीवंत केलं त्या प्रकारे पेत्राने पण मिलेल्याला जीवंत केलं. आपल्याला अधिकार ठेवणे दिलेला आहे सैतानाला हरवण्याचा, सैतानाच्या परीक्षेला नाश करण्याचा अधिकार आपल्या हाती आहे. पण बायबल म्हणत तुमचं घर जर वाळूवर बांधलं असेल तर पूर येईल तेव्हा तुम्ही पडा, लोंढा येईल तेव्हा तुम्ही पडा, वारा येईल तेव्हाच पडा. पण तुमचं घर जर जमीन खोदून खडकावर बांधलं असेल तर खडक मजबूत आहे आणि खडकावर त्याचा पाया आहे, त्याच्यावर पूर आले लोटा आले वारा येईल पण ते पडणार नाही, कारण त्याचा खडक खूप तळेश्वर आहे आणि तो मजबूत आहे. तुम्ही जर वरून विश्वास केला असेल देवावर तर परीक्षेमध्ये तुम्ही हराल. तर तुम्ही आतून परमेश्वरावर हृदयातून विश्वास केला असेल तर सिंबळटके परीक्षेमध्ये जिंकाल आणि सैतानाला हरवाल. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून जाणून बसा 2024 कठीण आहे, टीडीएस घालवलेला आहे, 24 भयानक परीक्षेचा काळ आहे. आणि या काळामध्ये तुमच्यावर परीक्षा आली तरी घाबरू नका, प्रभूचा हात सोडण्याचा प्रयत्न करू नका,
हात पकडून प्रभूच्या मार्गात चालत राहा. केव्हापर्यंत चालणार? जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रभूचं जीवन आहे, आत्मा आहे, तोपर्यंत प्रभूचा हात पकडून प्रभूवर विश्वासी व्हा. सांगायला गेलं तर त्या वचनानुसार कि मरेपर्यंत विश्वास राहा, म्हणजे तो तुम्हाला जीवनाचा मुकुट देईल. म्हणून विश्वासात स्थिर राहा. परीक्षा किती मोठी या 2024 मध्ये आली तरी पण जाणून बसा की येशूची परीक्षा सैतानाने घेतली आहे, तर तो माझी पण घेईल, पण मी हरणार नाही, कारण माझा खडक येशू आहे आणि मी त्या खडकावर माझं घर बांधलेलं आहे. म्हणून मी पडणार नाही, त्या वाऱ्याला पाडेन, त्या लोंढ्याला पाडेन आणि त्या पुराला पाडेन, याने की सैतानाला पाडेन. असे चित ठेवून देवाच्या मागे 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 परेपर्यंत चालत राहा. हालेलुया.